पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारीत जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी ड्रग्ज आढळून आले. इतकंच काय तर दौंड मधील कुरकुम या ठिकाणी ड्रग्जचा कारखाना सुद्धा आहे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय कनेक्शनही आता समोर आलंय. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून ड्रग तस्कर ललित पाटील या प्रकरणामुळे पुणे शहर चर्चेत आलं होतं आणि या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणारे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी याही प्रकरणात आता पुणे पोलिसांवर टीका केली आहे. पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होते आणि 4,000 कोटींचं ड्रग सापडणं म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश आहे असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. धंगेकर नेमकं काय म्हणतायत पहा. पुण्यामध्ये 4,000 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडलाय. सोमवार पेठमध्ये पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सोमवार पेठमध्ये राहणाऱ्या माने व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दौंड तालुक्यातील कुरकुम गावामध्ये MIDC मध्ये अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग तयार करण्याचा कारखाना आपल्याला सापडला आहे. ललित पाटील प्रकरणापासून मी रोज पोलिसांशी वर्तमानपत्राशी चॅनलशी बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्णपणे या सरकारने नेला नाही. ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वावर त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली पण सरकारने संजीव ठाकूरांना पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही. पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी ह्याच्या कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सरकार अशा लोकांना पाठीशी घालते हे चित्र स्पष्ट होतं आहे आणि मी ज्यावेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी पोलिसांशी सांगितलं, पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळे ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुणे हे अंमली पदार्थांमध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतंय आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये या सोमवारपेठेमध्ये ह्या घरापर्यंत हे आमले पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचले आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज कारण देत झोपडपट्ट्या असतील, तुमच्या शाळा असतील आणि जे पब आहेत म्हणजे परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तांनी जे पबची एक नियमावली केली आणि त्या नियमावलीमध्ये 1:30 वाजेपर्यंत पब चालू ठेवावे आणि त्यामध्येच खऱ्या अर्थानं अंमली पदार्थ मिळतात असं माझं स्पष्ट मत आहे. ते पबला ज्या पद्धतीनं नियमावली केली ही नियमावली चुकीची आहे. आज पुणे शहरामध्ये होक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतो ही वस्तुस्थिती खरी आहे आणि हे जर पोलिसांनी बंद नाही केलं तर 2-3 एखाद्या आम्ही जिथं होक्का पार्लर आहे तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ह्या 2 दिवसात जर हे होक्का पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सगळे पुणेकर जाऊन त्या ठिकाणी होक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण आता जी सरकारला भाषा कळते जी पोलिसांना भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल कारण होक्का पार्लरमध्ये अनेक ठिकाणी अंमली पदार्थ मिळतात. असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत.com.